संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाने मोठा झटका दिलेला आहे. कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार देण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली. जवळपास गेल्या 2 महिन्यांपासून काही एसटी कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे परिवहन खात्यानं अनेकदा सूचना करूनही एसटी कर्मचाऱ्यांनी न ऐकल्यानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. यामध्ये 10,000 जास्त एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर जवळपास 2,500 एसटी कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली. कित्येक संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटीस बजावण्यात आल्या. एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कामगारांना महामंडळानं बडतर्फीची कारणं दाखवा नोटीस बजावली होती. या बडतर्फीच्या कारवाई विरोधात काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याबाबत निकाल देताना लातूर आणि यवतमाळ इथल्या कामगारांना न्यायालयानं एसटी महामंडळाच्या कारवाईला स्थगिती देण्यात नकार दिलाय. न्यायालयाच्या या निकालानंतर महामंडळाकडून संबंधित 9 कामगारांना तात्काळ सेवेतून बडतर्फही करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.